उल्हासनगर शहरात बाळासाहेब ठाकरे यांचे अद्ययावत क्रीडा संकुल भव्य स्मारक आणि शहरातील रस्ते यासाठी शासनाकडून 74 कोटी 78 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी काल उल्हासनगर येथे पत्रकार परिषदमध्ये दिली. उल्हासनगर हे अति दाटीवाटी लोकसंख्या असलेले शहर, त्यात व्यापाऱ्यांची संबंधित अशा या शहरातील नागरिकांना कला आणि संस्कृती बाबत स्वारस्य नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या वतीने क्रीडा कला जोपासण्यासाठी VTC ग्राउंड येथे क्रीडा संकुल उभारून बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल असे नाव देण्यात आले. दरम्यान 50 कोटी निधी खर्च करून सुद्धा काम अर्धवट होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा हा विषय पुन्हा मंजूर करण्यात आला. त्यासोबत शहरातील मुख्य रूप रस्ते या ठिकाणी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरच्या विकास कामासाठी 74 कोटी 78 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल उल्हासनगर येथे पत्रकारांना दिली. दृष्टीने खूप महत्वपूर्ण प्रकल्पाची घोषणा जी आहे आणि त्याच्यासाठी मिळालेला निधी याच्याबद्दलची माहिती आपण दिलेली आहे. आज एकूण 75 कोटी रुपये निधी हा उल्हासनगर शहराला मिळालेला आहे. यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल आणि स्मारक याच्यासाठी 25 कोटी आहेत आणि त्याचबरोबर उल्हासनगर मधील 2 महत्त्वाचे रस्ते जे आहेत, कॅम्प नंबर आपले उल्हासनगर 5 मधले नेताजी चौक ते कैलास कॉलनी आणि दुसरा रस्ता जो आहे तो आपला नेताजी चौक वाया लाल चक्की, असे हे 2 महत्त्वपूर्ण मोठे रस्ते जे आहेत ते शहरातले आपण 4 आणि 5 मधले घेतलेले आहेत. आज जर आपण पाहत असाल की हे 75 कोटी उल्हासनगर शहराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत आणि पहिल्यांदाच असं कुठलं स्टेडियम, आज उल्हासनगर शहर जर आपण पाहिलं की खूप कंजेस्टेड आहे, डेन्सली पॉप्युलेटेड आहे आणि अशा स्टेडियम वगैरे असा इथे प्रकार नाही आहे, तर आज ह्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमाने लोकांना एक अद्ययावत स्टेडियम, त्यामध्ये सगळे स्पोर्ट्स जे आहेत हे सगळे स्पोर्ट्स आपल्याला खेळायला मिळतील, चांगले खेळाडू याच्यातून निर्माण होतील आणि त्याचबरोबर 2 रस्ते, यासाठी मी या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचं आणि त्याचबरोबर नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज MMRDAच्या माध्यमाने इतका मोठा निधी जो आहे तो उल्हासनगर शहराला दिलेला आहे. कामाची सुरुवात आता लगेच. आवाज TV न्यूज साठी सुरेश जगताप, उल्हासनगर.